कोल्हापुरातील चित्रदुर्ग मठात पालकमंत्री सतेज पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांच्या स्मृतीला अभिवादन केलं यावेळी लिंगायत समाजाच्या वतीनं आमदार ऋतुराज पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पंचगंगा स्मशानभूमीला दहा हजार शेनी दान करण्यात आल्या भारताच्या धार्मिक सांस्कृतिक साहित्यिक शैक्षणिक राजकीय आणि सामाजिक जीवनातील ज्येष्ठ समाज परिवर्तनवादी युगपुरुष म्हणून महात्मा बसवेश्वर यांच्याकडे पाहिलं जातं आद्य समाजसुधारक अशी ओळख असलेल्या महात्मा बसवेश्वर यांचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय तृतीयादिनी इसवी सन अकराशे पाच मध्ये झाला त्यांची जयंती आज सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त दसरा चौकातील श्री जगद्गुरू चित्रदुर्ग मठात जाऊन महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन केलं यावेळी आमदार सतेज पाटील यांनी लिंगायत समाज बांधवांना बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा देऊन कोरोना महामारीच्या काळात सर्वांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षित राहावं असं आवाहन केलं दरम्यान यावेळी लिंगायत समाजातर्फे आमदार ऋतुराज पाटील यांच्या श्रेणीदान उपक्रमाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन दहा हजार शेणी स्मशानभूमीला पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या यावेळी लिंगायत समाजाचे श्रीकांत बनछोडे शिवानंद बनछोडे सुनील गाताडे दिलीप गवळी राजू वाली सुहास भेंडे राहुल चंदू नासुकुडे किरण भणगुत्ते यांच्यासह लिंगायत समाज बांधव उपस्थित होते